असं वाटतं की अशा प्रकारचं एक व्यक्तिमत्व हे निघून जाणं भारतीय जनता पक्षाची तर अपरिमित हानी आहे. कारण अगदी आणीबाणीच्या काळापासून तर कालपर्यंत नेते म्हणून आम्ही त्यांनाच बघितलेलं आहे, त्यामुळे आमची तर अपरिमित हानी आहे, पण राजकीय आणि सामाजिक क्षेत्राची हानी आहे. कारण असे नेते तयार होण्याकरता 40-40 वर्ष लागतात, त्यामुळे मला असं वाटतं की खरंच कोणत्या शब्दात त्यांना श्रद्धांजली द्यावी असा प्रश्न आमच्यासमोर आहे. मी त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो आणि शेवटी त्यांचं कुटुंब आमचंच कुटुंब आहे, या आमच्या मोठ्या कुटुंबावर हे जे संकट कोसळलं आहे यातनं धीरानं बाहेर येण्याची शक्ती आम्हाला ईश्वराने द्यावी एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. सर, काल परवापर्यंत अगदी महिनाभरापूर्वी गिरिजा कट्ट्यावरती रात्री ते कॉन्सन्ट्रेटर असताना सुद्धा गेले होते. आज वॉर्ड बॉय जो आहे तोही रडत होता की आता महिन्याभरापूर्वी जेव्हा आले तेव्हा त्यांनी आम्हाला 3-4 जणांना एकत्र केलं होतं. असंच होतं त्यांचं, जो छोट्यातला छोटा माणूस होता त्याच्याशी गप्पा मारणार, त्याच्या घरचं सुखदुःख पाहणार, त्याच्याकरता काय ते करणार. आणि खरं म्हणजे मागच्या सीएम साहेब आणि मी भेटलो, आम्ही परत मी वेगळा भेटलो, त्यांच्यात खूप जिजीविषा होती. असं वाटलं नाही की लढाई ते हारू शकतील, ते अतिशय ताकदीनं ती लढाई लढत होते. त्यामुळे आम्हालाही आम्ही ज्या बापटसाहेबांना पाहिलं होतं ते हरणारे बापटसाहेब नव्हते, त्यामुळे आमच्याही करता या 2 दिवसातल्या घटना, म्हणजे जरी ते आजारी होते तरी ते असे अचानक जातील असं वाटलं नव्हतं. 2 दिवसातल्या घटना या आमच्याकरता धक्कादायक आहे. म्हणूनच दिल्ली मानवली नाही अशी एक सातत्यानं प्रतिक्रिया येते. तुम्हाला वाटतं का की आता या संदर्भात काय बोलायचं, पण दिल्लीला जाण्याची त्यांची प्रचंड इच्छा होती. मला आठवतं की 2014 मी त्यांना म्हणत होतो की भाऊ आपलं सरकार येणार आहे तुम्ही का जाता, पण त्यांची प्रचंड त्यावेळी इच्छा होती. आणि ज्यावेळी ते लोकसभा लढलेले आहेत, एक दिवस मला म्हणाले तुझ्यामुळे मी लोकसभेला गेलो नाही, पण नंतर मग ज्यावेळेस मंत्री म्हणून काम करत होते तसे एक दिवस मला म्हणाले की अरे बरं झालं इथेही चांगलं काम करता येतं, तिकडे गेलो असतो तर हा अनुभव मिळालाच नसता. पण त्यांनी मानसिकता केली होती काय वाटेल ते झालं तरी 2019 निवडणूक लोकसभेची लढायची, आणि त्या प्रकारे त्यांनी सगळी तयारी केली होती आणि ते लढले जिंकून आले. आता त्यांना दिल्ली मानवली की नाही मानवली याच्यावर मी काही सांगू शकत नाही, पण आमचे भाऊ आमच्यात नाही ही खरंच दुःखाची गोष्ट आहे.